विघ्नहर्ता महागणपती हा गणपती जवळजवळ 327 का मला वाटतं अशी वर्ष काहीतरी आहेत की एवढा परंपरेने चालत आला आहे यांची मला वाटतं कितवी पिढी माझ्या आता एक्झॅक्टली लक्षात नाही. पण जेव्हा सूर्यकांत खवळेने ही कथा म्हणजे ही फिल्म करायची ठरवली तेव्हा राजेश चव्हाणांनी मला याच्यावरची कथा ऐकवली. राजेशजींचं कौतुक मी यासाठी करेन की या फिल्मवर काहीतरी टिपिकल फिल्म पण होऊ शकली असती, कारण आपण देवांचे सिनेमे बघतो तेव्हा बघतो की काहीतरी मेलोड्रामॅटिक स्टोरीज असतात आणि मग परमेश्वराचे चमत्कार वगैरे सगळं दाखवलं जातं, न पटणाऱ्या कधीतरी असतात. पण राजेशजीने हा बॅलन्स एवढा चांगला राखला आहे की डायलॉग्ज एवढे सुंदर आणि या काळानुसार ती कथा श्रद्धा अंधश्रद्धा यातलं हे युद्ध आणि ते एवढं ती लाईन कुठेही इथे तिथे होऊ दिली नाही आहे, कारण ती लाईन सांभाळावी लागते असं करताना की श्रद्धाळू लोकांच्याही भावना दुखवता कामा नये, लोकांना असंही वाटतं कामा नये, फार देवदेव जरा जास्त अति होतंय, तर हा बॅलन्स राजेश चव्हाणांनी राखला आहे. त्यामुळे राजेशजींबरोबर तर मी ही दुसरी फिल्म केली, मला त्यांचे डायलॉग्ज आणि नेहमी खूप आवडतात, त्यांच्यावर काम करायला खूप आवडतं, तर राजेशजींचंही मनापासून कौतुक. प्रिया मराठे एक नवीन नायिका मराठीला मिळाली, खूप छान काम केलं आहे प्रियाने आणि नायिका म्हणून ती खूप सुंदर दिसते ही स्क्रीनवर. तेज ज्या लहान मुलगा जो झाला आहे त्यांनीही खूप छान काम केलं आहे, त्याची तर ही पहिलीच फिल्म आहे पण एवढा अनुभवी कलाकार असल्यासारखं त्यांनी काम केलं आणि राजेशजींनी त्याच्याकडनं करवून घेतलं आहे. तर मला वाटतं एक उत्तम फिल्म तुम्हाला पाहायला मिळेल, चुकवू नका, नक्की पहा.